पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळ्याच्या हद्दीत आज पहाटे कोकणातून ठाणे येथे जाण्यासाठी निघालेला लाकडाने भरलेला ट्रक हा पनवेल बाजूकडे येत असताना पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती कोकणातील खेड येथून ठाणे मुलुंड स्मशानभूमीसाठी लाकडे घेऊन येणारा अशोक लेलँड ट्रक हा एम एच पाच शून्य एन बारा शहाण्णव पनवेल बाजूकडे भरधाव वेगानं जात असताना सदर ट्रकमधून ऑइल गळती होऊन ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक, ट्रक, चा ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाला त्यामुळे ट्रकमध्ये असलेली लाकडंही रस्त्यावरच पसरली आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांचं पथक व वा वाहतूक शाखेचे पथक हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हायड्राच्या सहाय्याने वाहतूक कोंडी मोकळी करण्यास सुरुवात केली या अपघातात ट्रकचं मोठं नुकसान झालंय तर ट्रक चालक व त्याचा सहकारी हा सुखरूप असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांनी दिली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हा टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट